नमस्कार, VND न्यूज नेटवर्क लाखांदूर मध्ये आपले स्वागत आहे। VND न्यूज नेटवर्क घेऊन येत आहे लाखांदूर तालुक्यातील विविध घडामोडींचा आढावा। तरी बघायला विसरू नका, रोज रात्री ठीक 8 वाजता VND न्यूज नेटवर्क। खांदूर तालुक्यातील आवडी गावास बेटाचे स्वरूप प्राप्त। 15 वर्षांनंतर पहिल्यांदा गोसेड धरणाचे सर्व दार उघडले गेल्याने वैनगंगेच्या पुराच्या पाण्याचा दाब वाढून अतिवृष्टीमुळे चुलबंद नदीला आलेल्या पुराचे बॅकवॉटर गावात धडकण्याचा संभव असून लाखांदूर तालुक्यातील आवडी गावाला बेटाचे स्वरूप प्राप्त झाले आहे। सदरच्या बॅकवॉटरमुळे आवडी गावातील 100% धाणासह अन्य पीक शेतीपुराच्या पाण्याखाली आले असून संपूर्ण गावाला पुराचा वेढा झाल्याने गावकऱ्यांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। चुलबंद व वैनगंगा नदीचा वेढा असलेले आवडी गाव लाखांदूर तालुक्यात बेटाचे गाव म्हणून प्रसिद्ध आहे। जवळपास 75 ते 80 कुटुंब व 400 लोकसंख्या असलेल्या या गावाचे गत काही वर्षापूर्वी तालुक्यातच पुनर्वसन केले गेल्याची माहिती आहे। मात्र गावाचे पुनर्वसन होऊनही गावातील जवळपास 75 ते 80 कुटुंब आवडी गावातच वास्तव्यात आहेत। गत 2 दिवसापूर्वी जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे चुलबंद नदीला पूर येतानाच गोसे धरणाचे पाणी वैनगंगा नदीला 15 वर्षांनंतर पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात सोडण्यात आल्याने वैनगंगेच्या पुराच्या पाण्याचा दाब निर्माण झाला आहे। सदर दाब निर्माण झाल्यामुळे तालुक्यातील सोणी येथे चुलबंद व वैनगंगेच्या संगमामुळे चुलबंदच्या पुराचे बॅकवॉटरने आवडी गावाला वेढले आहे। गोसे धरणाअंतर्गत यापूर्वी सन 2005 धरणाचे सर्व दरवाजे उघडण्यात आले होते अशी माहिती आहे। तथापि तालुक्यात अतिवृष्टी झाली नसताना जिल्ह्यांतर्गत अतिवृष्टी होऊन चुलबंद नदीला आलेल्या पुराचे पाणी व वैनगंगेला सोडण्यात आलेले धरणाचे पाणी यामुळे दाब निर्माण होऊन पुराच्या बॅकवॉटरमुळे आवडी गावातील 100% धाणासह अन्य पिकशेती पाण्याखाली आली आहे। सध्यास्थितीत सबंद आवडी गावाला पुराचा वेढा असून गावात पाणी शिरण्याच्या भीतीने गावकऱ्यांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। या सबंद पूरपरिस्थितीवर लाखांदूर तालुका प्रशासनाच्या नजरा असून आवडी गावासह तालुक्यात पूरपरिस्थितीत कुठेही जीवितहानी होणार नाही यासाठी आवश्यक उपाययोजनेच्या हालचालीत वाढ झाल्याचे दिसत आहे। या प्रकरणी शासनाने दखल घेऊन बेटाचे स्वरूप प्राप्त झालेल्या आवडीवासियांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजनेसह तालुका प्रशासनाला सहकार्य करण्याची मागणी तालुक्यात सर्वत्र केली जात आहे। जैतपूर व डोकेसरांडी येथे घरांची पडझड। गत 2 दिवसापूर्वी लाखांदूर तालुक्यात झालेल्या रिपरिप पावसामुळे तालुक्यातील जैतपूर व डोकेसरांडी येथे घरांची पडझड झाल्याची घटना घडली। सदर घटना गत 28 ऑगस्ट रोजी रात्री 9 वाजता दरम्यान घडली असून सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही। कवडू सखाराम कोराम राहणार जैतपूर व किशोर जाणबा मेश्राम राहणार डोकेसरांडी अशी क्षतिग्रस्त नागरिकांची नावे आहेत। प्राप्त माहितीनुसार घटनेतील दोन्ही कुटुंब तालुक्यातील 2 भिन्न गावात जुनाट व पडक्या घरात कुटुंबासह वास्तव्यास आहेत। दोन्ही कुटुंबांनी शासनाकडे 2 वेगवेगळ्या योजनेतून घरकुल लाभाची मागणी केली आहे। त्यापैकी किशोर जाणबा मेश्राम या गरीब लाभार्थ्याला सन 2019-20 या वर्षात शासनाच्या रमाई आवास योजनेअंतर्गत घरकुल मंजूर देखील करण्यात आले आहे। मात्र शासनाने गत 3 वर्षापासून संबंधित योजनेचा निधी उपलब्ध न केल्याने तालुक्यात जवळपास 300 घरकुल रखडले आहेत। तर जैतपूर येथील कवडू सखाराम कोराम यांनी देखील घरकुल लाभासाठी शासनाकडे अर्ज केला असल्याची माहिती देण्यात आली। दरम्यान मागील 27 ते 28 ऑगस्ट रोजी तब्बल 2 दिवस पावसाची रिपरिप सुरू असताना रात्रीच 9 वाजताचे सुमारास घटनेतील दोन्ही पीडितांच्या घराची पडझड होऊन मोठे नुकसान झाले आहे। या घटनेत दोन्ही कुटुंबाचे घरातील अन्नधान्याची देखील नासाडी झाली आहे। या प्रकरणी शासन प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन क्षतिग्रस्त कुटुंबांना घरकुल योजनेचा लाभ देण्यासह तातडीने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी आपातग्रस्त कुटुंबियांनी केली आहे। लाखांदूर तालुक्यात पुराचा जोर वाढला।
दोन दिवसापूर्वी जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे व गोसे धरणांतर्गत वैनगंगा नदीला पाण्याचा विसर्ग करण्यात आल्यामुळे लाखांदूर तालुक्यातील वैनगंगा व चुलबन नदीला पुराचा जोर वाढला आहे। नदीकाठावरील काही गावात या पुराचे पाणी शिरले असतानाच तालुक्यातील सर्वच मार्गावरील वाहतूक बंद पडल्याने तालुक्याचा संपर्क तुटला आहे। 29 ऑगस्ट पासून लाखांदूर तालुक्यात वैनगंगा नदी व चुलबन नदीला आलेल्या पुराने तालुक्यात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे। तालुक्यातील चुलबंद नदीवरील लाखांदूर पौणी राज्यमार्गावरील पुलावर भागडी ते चिचोली, मांडळ ते दांडेगाव, धर्मापुरी ते बोतली व बारवा ते तई आदी मार्गावरील चुलबंद पुलावर पुराचे पाणी आल्याने वाहतूक पूर्णतः बंद पडली आहे। तर दुसरीकडे लाखांदूर वडसा मार्गावरील चपराळा पहाडी नजीकच्या ओढ्यावर व लाखांदूर ते मडेगाड ओढ्यावर पुराचे पाणी आल्याने या मार्गावरील देखील वाहतूक बंद पडली आहे। तालुक्यातील वैनगंगा नदीला गोसे धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याने लाखांदूर तालुक्यातील इटान, नांदेड, मोहरणा, गौराडा, डांबेविरली, टेंबरी, विहिरगाव, खैरीपट आदी गावांत पुराचे पाणी शिरले आहे। या पुरामुळे लाखांदूर तालुक्यातील चुलबंद नदीकाठावरील सर्वच गावातील हजारो हेक्टर धान शेतीसह अन्य पिके शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। चुलबंद नदीला तिसऱ्यांदा पूर आल्याने या भागातील संपूर्ण पीक शेती खरडून निघाली आहे। सदर पूर परिस्थिती लक्षात घेता शासनाने या भागातील पूर ओसरताच शेतात पिकाची पाहणी व सर्वेक्षण करून आपत्ग्रस्त शेतकऱ्यांना पीक विमा मंजूर करण्यात यावा अशी मागणी करण्यात येत आहे। दरम्यान या पूर परिस्थितीत लाखांदूर तालुक्यातील डोकेसरांडी येथील किशोर जाणबा मेश्राम व जैतपूर येथील कवडू सखाराम कोराम यांच्या घराची पूर्णतः पडझड झाली आहे। एकंदरीत तालुक्यात चुलबंद व वैनगंगा नदीच्या पुराचा जोर वाढला असताना लाखांदूरचे तहसीलदार संतोष महल्ले व महसूल प्रशासनाचे सबंध कर्मचारी तसेच लाखांदूरचे ठाणेदार शिवाजी कदम व सर्व पोलीस कर्मचारी या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत। विधानसभा अध्यक्षांकडून पूरग्रस्त भागाची पाहणी, डोंग्यावर बसून भर पुरात केली गावाची पाहणी। वैनगंगा नदीला गोसे धरणाचे पाणी सोडण्यात आल्याने पूर येऊन नदीकाठावरील अनेक गावात पुराचे पाणी शिरले आहे। या घटनेची माहिती साकोलीचे आमदार तथा राज्य विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांना होताच 30 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजताच्या दरम्यान लाखांदूर तालुक्यातील पूरग्रस्त गावांना भेट दिली। या भेटीत विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी गावात आलेल्या पुराच्या पाण्यात डोंग्यावर बसून आपदग्रस्त गावकर यांच्या व्यथा जाणून घेत पुराने बाधित कुटुंबांना व शेतकऱ्यांना तात्काळ पंचनामे करून शासन मदत पोहोचविण्याच्या सूचना तालुका प्रशासनाला दिल्या आहेत। चुलबंद व वैनगंगा नदीला आलेल्या पुरामुळे लाखांदूर तालुक्यातील हजारो हेक्टर क्षेत्रातील धानशेती व घरांचे नुकसान झाले आहे। वैनगंगेला पूर येऊन नदीकाठावरील खैरणा, मोहरणा, गौराळा, डांबेविरली, टेंबरी, विहिरगाव, खैरीपट, विरली खुर्द, इटान, नांदेड आदी गावांत पुराचे पाणी शिरल्याने अनेक कुटुंबांचे मोठे नुकसान झाले आहे। तर चुलबन नदीच्या पुरामुळे नदीकाठावरील सर्वच गावातील धान शेतीसह अन्य पिकांची मोठी हानी झाली आहे। दरम्यान 30 ऑगस्ट रोजी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी तालुक्यातील खैरणा व मोरणा या गावात जाऊन चक्क गावात आलेल्या पुराच्या पाण्यात डोंग्यावर बसून गावाची पाहणी करत बाधित कुटुंबांना व शेतकऱ्यांना पंचनामे करून तात्काळ शासन मदत देण्याच्या सूचना तालुका व जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत। या पाहणी दरम्यान लाखांदूरचे नायब तहसीलदार देवीदास पाथोडे, ठाणेदार शिवाजी कदम, गटनेते रामचंद्र राऊत, मेहबूब पठाण, फिरोज छवारे, तलाठी मेश्राम यांसह अन्य अधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। पुरामुळे गॅस तयार होऊन विहिरीतच युवकाचा मृत्यू। 2 दिवसापासून तालुक्यातील वैनगंगा नदीकाठावरील गावांमध्ये पुराने थैमान घातले असल्याने हजाराहून अधिक हेक्टर शेती पाण्याखाली आहे। त्यामुळे विहिरीतील मोटार पंप पाण्याने खराब होऊ नये म्हणून मोटार पंप बाहेर काढण्यासाठी विहिरीत उतरलेल्या खैरीपट येथील 36 वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू झाला आहे।
राजकुमार सोमाजी वागदरे असे मृतक युवकाचे नाव आहे। वैनगंगा नदीला आलेल्या पुराचे बॅकवॉटर विहिरगाव खैरीपट गावाकडे आल्याने येथील धानपिकाची शेती पूर्णतः पाण्याखाली आली आहे। पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने बहुतांश विहिरी दिसेनाशा झाल्या आहेत, तर उंच भागातील विहिरींमध्ये जमिनीतील पाण्यामुळे गॅस तयार झाले आहे। दरम्यान मृतक राजकुमार वागदरे, वडील सोमाजी वागदरे व लहान भाऊ शिवा वागदरे यांच्यासोबत आपल्या विहिरीतील मोटार पंप पुराखाली येऊ नये म्हणून खैरीपट गावालगतच्या विहिरीवर मोटार पंप बाहेर काढण्यासाठी गेला असता राजकुमार विहिरीमध्ये उतरला असता आतमधील गॅसने कोंबून राजकुमारचा जागीच मृत्यू झाला आहे। त्यानंतर गावकऱ्यांनी राजकुमारचा मृतदेह विहिरीबाहेर काढून घटनेचा पंचनामा करण्यासाठी पोलीस प्रशासनास पाचारण केले आहे। खैरीपट गावात व चुलबन नदीवरील पुलावर पाणी असल्यामुळे पोलीस प्रशासनासह बातमी लिहेस्तोवर खैरीपटला येण्यास होते। आजचे बातमीपत्र इथंच संपत आहे। आपल्याला नवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि उद्याला आमचे बातमीपत्र पाहायला विसरू नका। ठीक 8 वाजता